नमस्कार, रयतेश टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 9 सामाजिक आरोग्य. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही कृतीपत्रिका सराव संच आपण येथील हा 19वा व्हिडिओ आपला, म्हणजे आतापर्यंत 19 प्रकरणे आपले पूर्ण झालेली आहेत. जर तुम्ही अद्यापही आपली ही प्रकरणे यूट्यूबवरती पाहिली नसतील तर ती तुम्ही पहा. आणि जर तुम्ही आज यूट्यूब चॅनलवरती आपले आला असाल, नवीन असाल, तर कृपया सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. आणखी एक व्हिडिओ झाला की आपला गणित भाग, विज्ञान भाग 1 आणि 2 याच्या सर्व कृतीपत्रिका उत्तरासहित तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत. त्यानंतर आता आपण काही दिवसांमध्ये, म्हणजे मंगळवारपासून आपण काय करूया, गणित जी बोर्डाने दिलेली प्रश्नपत्रिका प्रश्नपेढी आहे ते प्रश्न प्रकारानुसार आपण सोडवायला चालू करूया, ते लाईव्ह घेऊया आपण. ओके, ठीक आहे. तर आता जास्ती वेळ न घेता आपण यामध्ये आपल्याला कोणकोणत्या कशा पद्धतीच्या स्वमतावरती आपलं स्व व्यक्तिमत्व, स्वतःचं मत ज्या पद्धतीने काय आहे त्या पद्धतीने ह्या प्रकरणावरती अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा, म्हणजे या ठिकाणी पहिली कृती बघा काय आहे. तुम्ही टीव्हीवरती चला हवा येऊ द्या, तारक मेहताचा उलटा चष्मा या तुम्हाला मालिका आवडतात, किंवा आपण कपिल शर्मा शो असे अनेक कॉमेडीचे आपल्याला या ठिकाणी काय करतात, असे प्रोग्राम्स आपल्याला नेहमी आवडत असतात. आवडतात की नाही हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आवडतात का असा प्रश्न आहे. तुमचं उत्तर हो असेल तर कारण द्या, नाही असेल तरी पण कारण द्या. तर आपण या ठिकाणी पॉझिटिव्हली घेऊया. आपल्याला जे काय चला हवा येऊ द्या, हे तारक मेहता का उलटा चष्मा अशा पद्धतीच्या ज्या काही सिरियल आहेत मित्रांनो, ह्या सिरियल आपल्याला तणावमुक्त करत असतात. बरोबर, म्हणजे ह्याच्यातून आपल्याला भरपूर पोट भरे पर्यंत आपण हसू शकतो, आपल्याला हसता येतं. आणि अशाच पद्धतीच्या सिरियल असतील, मूवीज असतील, असे कॉमेडीचे तुम्ही पाहत जावा. कारण आपला वैयक्तिक पैसा खर्च करून ताणतणाव लोकांचं टेन्शन विकत घेण्यापेक्षा, म्हणजेच याची बायको त्याचा नवरा असल्या सिरियल पाहण्यापेक्षा, निवांत आपलं चला हाऊ द्या, कॉमेडीची बुलेट ट्रेन अशा पद्धतीच्या सिरियल तुम्ही नक्की पाहत जावा, की जेणेकरून आपल्याला ते तणावमुक्त होईल. आपल्या दैनंदिन जीवनातला आपला जो काही क्षीण आलेला आहे, आपल्याला जो आळस आलेला आहे, जो स्ट्रेस तणाव आलेला आहे, तो कदाचित या ठिकाणी आपल्या अशा या इव्हेंट्समधून, अशा प्रोग्राममधून काय करू शकतो, दूर होऊ शकतो. ओके, ह्याचं उत्तर हे तुमच्या पद्धतीनं, तुमच्या मतानुसार ह्याचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. नाही म्हटला तरी उत्तर चुकणार नाहीये, होय म्हटला तरी उत्तर बरोबरच आहे. ओके, या पद्धतीचा तुम्ही या ठिकाणी आपलं मत तुम्ही मांडू शकता. त्यानंतर बघा हा कार्यकर्ता, आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर. आता सगळ्यात जर जास्तीत जास्त मोठा रोग असेल तर हा मोबाईल वापर. आता या चित्रात दाखवलेला प्रसंग तुम्हाला योग्य वाटतो का, तुमचं मत नोंदवा. मित्रांनो, या ठिकाणी एक असं साप, म्हणजे अर्थात नाग आहे, त्याच्यासोबत हा एक कार्यकर्ता हा काय करतोय, हा एक सेल्फी घेतोय. आता सेल्फी घेणं, हा सेल्फी साईड नावाचा एक मानसिक विकार आहे मित्रांनो. प्रत्येक वेळी सेल्फी घेणं हे एवढं सेल्फी शोत जातात ही माणसं की त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचं भान राहत नाहीये. एखाद्या रोडवर त्यांना चांगला वाटला, सीन वाटला, स्पॉट वाटला की त्या ठिकाणी ते सेल्फीत मग्न असतात. सोबत त्या कानामध्ये ब्लूटूथ हेडफोन लावून बसतात आणि अशी फोटोज काढत बसतात की त्या आजूबाजूला रहदारी आहे, आपल्या आसपास काहीतरी चित्र काहीतरी घडेल, याची त्यांना थोडी तीळ मात्र देखील त्यांना काळजी नसते. आणि अशातूनच अपघात होऊ शकतात, काही वेळास अगदी जीव देखील जाऊ शकतो. ह्या सेल्फीच्या नाहक अट्टहासापायी आपण आपला जीव धोक्यात घालू नका. आता या ठिकाणी जर समजा ते नागोबान त्याला गिफ्ट दिलं म्हणजे काय होईल. आता हा प्रसंग तुम्हाला, तुमच्या मताला तुम्हाला कसा वाटतंय, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल सारखं सेल्फी घ्यायचा तर तुम्ही याचं उत्तर होय द्याल का नाही देईल, हा प्रसंग चुकीचा आहे. बरोबर, याचं योग्य हा योग्य वाटण्यासारखा नाहीयेच, कारण तो आपल्या तो जीवाशी तो खेळल्यासारखं खेळतोय मित्रांनो. जर त्याचा सर्पदंश त्या ठिकाणी त्याला झाला तर काय होऊ शकते ते तुम्ही, तुम्हाला माहितीच आहे. तर या पद्धतीनं हे जे काही प्रसंग असतात किंवा अशा अनाधावनाने किंवा जाणीवपूर्वक काही गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात, जेणेकरून आपल्याला इजा होऊ शकते,
मोठ्या प्रमाणावरती जखम होऊ शकते, कदाचित आपला मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून सेल्फी 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 काढण्यासाठी एवढं जास्त तुम्ही सेल्फिश बनू नका की जेणेकरून तुम्हाला आपला जीव गमवावा लागेल. त्यानंतरची नेक्स्ट कृती आहे पहा, सामाजिक आरोग्य. आता या सामाजिक आरोग्य यावरती हे अतिशय महत्वाचा यातला मुद्दा आहे मित्रांनो. सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारं घटक कोणतं? अनेक घटक आहेत मित्रांनो, अनेक घटक आहेत सामाजिक. प्रत्येक गोष्टीचा आपल्या ह्या सामाजिक आरोग्यावरती त्याचा परिणाम होत असतो. कोणतीही गोष्ट घ्या, त्याचा आपल्या सामाजिक आरोग्यावरती त्याचा परिणाम होत असतो. अगदी चेष्टा करणे सुद्धा, अगदी निंदा करणे सुद्धा, ह्या गोष्टी सुद्धा काय होऊ शकतात, आपल्या सामाजिक आरोग्यावरती त्याचा परिणाम करू घ्या. त्यापैकी आपण एक एक बघू. आर्थिक स्तर, जर तुमची आर्थिक परिस्थिती जेमतेम असेल, ठीक आहे, पूर्णच खालावलेली असेल, तर ज्या ठिकाणी, आता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला याचं मिनिंग कसं घ्यायचं आहे, जर तुम्हाला आर्थिक सुबत्ता असेल तर समाजामध्ये आपल्याला मान मिळतो, असं सध्याची एक व्याख्या झालेली आहे. त्यानंतर उद्याने असतील. आता उद्यानेचा तुम्ही म्हणाल ह्याचा काय संबंध आहे, तर याचे पूर्णतः स्पष्टीकरण आपल्या या प्रकरणामध्ये आपण घेतलेलं आहे. त्याची सर्व प्रकरणं देखील आपण शिकवलेली आहेत की जे पीपीटीच्या माध्यमातून इंटरॅक्टिव्ह पद्धतीने ॲनिमेटेडच्या सहाय्याने सर्व प्रकरणे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. हे सविस्तर अभ्यासण्यासाठी तुम्ही ती प्रकरणे नक्की तुम्ही यूट्यूबवरती पहा. आता हे आपल्या आपल्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, परिसराचे सामाजिक वातावरण, परिसराचे सामाजिक वातावरण. आता समजा एखादी आपण गुन्हेगाराच्या शेजारी राहत असेल तर तुम्ही समाजसेवा कराल? नाहीये. काहींचे स्टेटस बघून तर असं वाटतं की हा तर होणारा दाऊदच आहे. तर बघा, काहींचे स्टेटस त्यांच्या स्वभावानुसार असतात मित्रांनो. हे अतिप्रमाणामध्ये स्टेटस ठेवणे हे देखील एक सामाजिक रोग, मानसिक रोगच आहे, लक्षात घ्या मित्रांनो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणे हा एक रोगच आहे, की ते जरी चांगला असो किंवा वाईट असो तरी देखील ती आपल्याला करण्यास वारंवार आपण त्या ठिकाणी प्रवृत्त होत असतो. आपलं सामाजिक वातावरण कसं आहे, आपल्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, याचा देखील आपल्या ह्या मानसिक सामाजिक आरोग्यावरती त्याचा परिणाम होत असतो. नंतर निवासाचे ठिकाण, आपण नक्की कोठे राहतो, कोणत्या एरियामध्ये राहतो, तिथील लोक कसे आहेत, त्या ठिकाणी स्वच्छतागृह आहेत का, अशा अनेक घटकांचा या ठिकाणी काय होतो, याच्यावरती परिणाम होत असतो. याशिवाय राजकीय वातावरण असेल, याचा तर खूप मोठ्या प्रमाणावरती काय होत असतो, सामाजिक आरोग्यावरती याचा विपरीत परिणाम होत असतो. आता काही जे काही लोकनेते असतात, भाऊ दादा अण्णा मामा यांच्या बघा, यांच्याविषयी दुसरा कोणताही यांना विषय नसतो, पण यातून आपण काही ठराविक चांगल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी घेऊया. समाजाकडून मिळणारी वागणूक, समाजाकडून मिळणारी वागणूक. आता म्हणजे हे काय, तर हे आपल्याला तुम्हाला इन डिटेल्स आपण सर्व प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. सामाजिक सुरक्षितता किंवा सामाजिक सुरक्षितता असेल, मैदानी असेल, अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी पाहू शकतो. किंवा आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात का नाही, विद्यार्थी मित्रांनो पहा, मूलभूत गरजा म्हणजे अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, औषधोपचार असेल, अगदी मोबाईल जरी नसेल तरी काही काहींनी सुसाईड केलेला आहे, आत्महत्या केलेल्या आहेत मित्रांनो. म्हणजे इतरांसोबत आपण देखील आहे हे सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी जो काही अट्टहास होतो हा देखील आपल्या सामाजिक आरोग्यावरती काय होतो, परिणाम करत असतो. ठीक आहे, आता पाहूया नेक्स्ट. ह्या सर्वच्या हे मुक्त मुक्तोत्तरी म्हणतो आपण ह्याला. विधाने चुकी बरोबर सांगून त्या विधानाचं समर्थन करा. आता पहा, हा एक प्रश्न आहे. वयस्कर व्यक्तीमध्ये जोडीने राहण्याचा प्रभाव जास्त असतो. आपण जनरली जे काय व्यक्ती असतात, वयस्कर व्यक्ती असतात, हे जोडीनं राहण्याचा
त्यांच्यावरती प्रभाव जास्त असतो. चूक का? बरोबर. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. जे काही समवयस्क असतील त्यांना नियमितपणे ते आपण आपल्याच वयाचे असेल तर आपण त्यांच्यासोबत एकत्र राहत असतो. याचं उत्तर देखील प्रत्येकाचं भिन्न भिन्न येऊ शकतं. आता पहा की वयस्क व्यक्तीमध्ये आता हे जे काही वृद्ध माणसं असतात हे आपल्याला जास्ती करून ग्रुप करून अनेक व्यक्तीमध्ये मिसळलेले आपल्याला दिसून येतात. कारण त्यांचं रिटायरमेंट नंतरचं आयुष्य असतं, इतर कोणतंही काम नसतं. मित्रांनो, त्यांचा विरंगुळा टाइमपास म्हणून ते सर्वजण एकत्र असतात. ह्याला खूप कारण आहेत. व्यसनी माणूस सरासरी विचार करत नाही. हे कसं आहे? बरोबर आहे का चूक आहे सांगा? बरोबर आहे. व्यसनी माणूस सरासर विचार करू शकत नाही. विचार करू शकणारा माणूस व्यसनच करू शकत नाहीये मित्रांनो. सरासर विचार करणारा व्यक्ती हा व्यसन करू शकतच नाहीये. लक्षात घ्या, व्यसनी जे काही व्यक्ती असतात हा सरासर विचार का करू शकत नाही? कारण जे काय ते दारू घेतात, म्हणजे त्याला मद्य म्हणतो आपण, हे काय करतं? आपल्या चेता संस्थेवरती, मेंदूवरती हे विपरीत परिणाम करत असतं. त्याचं संतुलन तो काय करू शकतो? ढासळत असतो आणि तो हिंसक बनत असतो. मग आपण तर त्यांचे डायलॉग ऐकतोच, दारू पिले की तो फाग होतो अगदी घरापर्यंत जाईपर्यंत. दारू पिले की सरळ तो कापवून टाकीन. अशी तुम्ही अनेक तुमच्या शेजारी आसपास तुम्ही उदाहरण बघू शकतो. म्हणजे जे व्यसन, म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्यसन असू द्या, त्या व्यसनाच्या आहारी गेलेली ही सरासर विचार करू शकत नाही, ती हिंसक बनतात आणि याच्यातूनच गुन्हे मोठ्या प्रमाणावरून काय करत असतात? घडत असतात. ओके, हे देखील आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतरचा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा एक असाच प्रश्न आहे की चुकी बरोबर. मोबाईल फोनवर बँकाकडून सतत संदेश येतात की आपली व्यक्तिगत माहिती ही कोणाला मागितली तरी देऊ नका. आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे अशा पद्धतीची ही मोबाईल्स असतात, पालकांचे मोबाईल असतात. बरोबर. आता हे अनेक प्रकारे आपल्याला जे काही तुम्ही इतर कोणत्या ठिकाणी लॉग इन करत असाल, एखादा ऍप डाउनलोड केल्यानंतर, किंवा तुम्हाला अशा पद्धतीचे अनेक कॉल्स येत असतात की तुम्हाला अशा अशा पद्धतीची लॉटरी लागली, तुम्हाला ही बुकिंग करा, तुम्हाला 50% तुम्हाला कमी किमतीत मध्ये मिळेल, तुम्हाला आयफोन 11 प्रो मिळाला आहे, फक्त तुम्हाला ही माहितीचा इन्फॉर्मेशन तुम्ही भरा आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला विचारून द्या, अशा अनेक गोष्टी. किंवा मी तुम्हाला फोनपे कस्टमर करून बोलतोय, गुगल पे करून कंपनीकडून बोलतोय, मला तुमचं अपडेट पाहिजे आहेत, ते माहिती द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्याही बँकाकडून, आपल्याला बँकेकडून अनेक मेसेज येतात, ते सरळ सांगतात की आपल्याला तुमचा डाटा कोणालाही शेअर करू नका. निदान ज्यावेळेस आपण एखाद्या अशा पद्धतीचं ई मनी असणारे याच्यावरती लॉग इन करतो, मग यामध्ये फोन पे असेल, गुगल पे असेल, पेटीएम असेल, अगदी भीम असेल, अशा अनेक पद्धतीचे हे काय आहेत, ऍप्स आहेत की याच्यातून आपण ई मनी, इलेक्ट्रिक मनी, म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आपण करू शकतो. किंवा जरी याचा विषय नसला तरी एखाद्या वेळेस आपल्याला तुमच्याकडे एखाद्या ठिकाणी तुमचा नंबर एंटर करायला सांगतील आणि तुम्हाला ओ टी पी आल्याला तुम्हाला विचारलं जाईल. ओ टी पीचा अर्थ आहे वन टाइम पासवर्ड. मित्रांनो, हा ओ टी पी आपल्या सिक्युअरसाठी असतो, तो ओ टी पी इतरांना कोणालाही सांगायचा नसतो. कारण ओ टी पी ज्यावेळेस आपण एंटर करत असतो त्यावेळेस आपली त्या ठिकाणी काय आहे, आपण त्यांना हे सगळं जे काय चाललंय ते योग्य चाललेलं आहे म्हणूनच मी ओ टी पी एंटर करतोय. कोणतंही ट्रान्झॅक्शन होत असताना तुम्हाला तुमचा जो काही पिन असेल, ओ टी पी असेल, हे एंटर केल्याशिवाय तुमच्या अकाउंटमधून मनी ट्रान्सफर होणार नाही किंवा त्या ठिकाणी ते लॉग इन होणार नाहीये. अशा पद्धतीचे जर अगदी तुम्हाला फोन देखील येऊ शकतात, मी याच्या ठिकाणी बोलतोय, तुम्ही या ठिकाणी बुकिंग केलं होतं, ऑनलाईन लिंक मध्ये तुम्ही हे विनर आहात, तुम्ही मान्सून बनवण्याचे विनर आहात, तुम्हाला असं करावं लागेल, तसं करावं लागेल, अगदी फोन पे गुगल पे वरून देखील तुम्हाला अशा पद्धतीचे कॉल्स तुम्हाला येऊ शकतात. मी या ठिकाणी बोलतोय, एंटर अमाऊंट या ठिकाणी ते काय म्हणतात, तुमचा पिन टाका
आणि या ठिकाणी त्याच्या खाली जो काही रिमार्क असतं ना, त्या रिमार्क मध्ये तुम्हाला काय म्हणतात, त्या ठिकाणी तुमचा जो काही रिफंड आहे तो रिफंड लिहा, म्हणजे तुम्हाला किती पैसे परत पाहिजे तो रिफंड मध्ये काय करतो 1100, आणि एंटर अमाऊंट च्या ठिकाणी काय असतो तुमचा पिन नंबर सांगा, तुम्हाला किती पिन नंबर आलाय, समजा काय आलाय 48,195 वगैरे काय तर आलाय, म्हणजे हे पिन नाही झाला, हे एंटर अमाऊंट मध्ये केलं म्हणजे तुमच्या अकाउंट मधून 48,195 रुपये डिटेक्ट होतील मित्रांनो। हे असे दिशाभूल करणारे आपल्याला कॉल निधी नित्याने येत असतात। तर अशा कोणत्याही प्रकारचे जर बँकचे कॉल आले असतील, कोणत्या केअरचे कॉल आले असतील, म्हणजे कोणतीही कस्टमर केअरचे असू दे, आपल्याला कोणतीही बँक तुम्हाला तुमची डिटेल सांगत नाही, कारण आपली डिटेल घेतल्याशिवाय आपलं बँक अकाउंट निघालेलं नाही, आपल्याला ATM मिळालेलं नाही, आपल्या अकाउंटवर बॅलन्स त्यामुळे सबमिट झालेला आहे। लक्षात घ्या, ही सर्व एतंभूत माहिती आपण बँकेला पुरवलेली आहे, त्यामुळे ते तीच माहिती पुन्हा ते मागू शकतील असं शक्य नसते। त्यामुळे कोणत्याच प्रकारचे अशा पद्धतीचे जे काही तुम्हाला मेसेज येतील, त्या मेसेज येतील, त्यांचे OTP विचारतील, तर त्यांना कधीच तुम्ही रिस्पॉन्स देऊ नका। ओके, ठीक आहे, याच्यावरती मी तुम्हाला आता लिहायला येईल जे जे तुम्हाला एक्झॅक्ट जे काही उत्तर हवं आहे ते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, राजकीय परिस्थिती हे सामाजिक आरोग्यावरती परिणाम करतात का असं तुम्हाला वाटतं का, आणि कसं? ठीक आहे, आता राजकीय परिस्थिती म्हणल्यावर साधारणतः याच्यामध्ये दोन गट आले, एक सत्ताधारी आले आणि एक विरोधक आला। जनरली हा आपला चर्चा करायचा आपला हा विषय, आता हा जो चॅप्टर तो निव्वळ चर्चा करायचा आपल्याला। प्रत्येकाचं मत या ठिकाणी वेगळं आलं, म्हणजे साजिकेचं उत्तर हे वेगळं आलं। राजकीय परिस्थिती चा विचार करत असताना हे सामाजिक आपल्या आरोग्यावरती परिणाम करतात का असं तुम्हाला वाटतं का? आता ऍज पर माझा आन्सर हवा असेल तर तुम्हाला मी होय म्हणेन। होय, राजकीय परिस्थिती हे सामाजिक आरोग्यावरती परिणाम करत असते, कारण राजकीय परिस्थिती म्हणलं की त्या ठिकाणी साधारणतः दोन गट येतात, एक सत्ताधारी येतो आणि एक विरोधक येतो। हे एकमेकांच्या विरोधक असतात, ते सामाजिक विचार असू दे, स्वतः कशाही पद्धतीचे धार्मिक असू दे, सांस्कृतिक असू दे, ह्यांच्यामध्ये तफावत असते। आणि ह्यांच्या आपण पाहतो की एखाद्या राजकीय नेत्यानं जे काय कमेंट करतात, जे काय बोलतात, त्याचे पडसाद अगदी आपल्यापर्यंत पोहोचतात, दंगली होणे, मोर्चे निघणे, हे सर्व गोष्टी ह्या राजकीय परिस्थितीतून त्या संबंधित व्यक्तीच्या सामाजिक आरोग्यावरती देखील ह्या काय करू शकतात, परिणाम करू शकतात, याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील। ठीक आहे, नेक्स्ट, सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे कोणतेही दोन उदाहरण द्या, कोणतेही दोन घटक लिहा। आपण पहिल्या प्रश्नामध्ये अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत, तरी तुम्ही मला सांगा असेल तर सांगा। आता दुसरा प्रश्न यामध्ये, मानसिक तणावाची कारणं काय आहेत? मित्रांनो, ह्याची मानसिक तणावाची जर कारणं आपल्याला पाहावयाची म्हटलं तर जनरली ती कारणं एक किंवा दोन किंवा तीन असू शकत नाहीयेत, ते प्रत्येक व्यक्तिनिष्ठ ही वेगवेगळी आहेत। त्यातली आपल्याला कोणतीही दोन कारणं आपण लिहूया। सामाजिक तणावाची कारणे आर्थिक असतील, पैसा नसलं की पैसा असेल तर कसं असतं आपण, बरोबर, म्हणजे मानसिक तणावाची कारण म्हणजे अपेक्षेची पूर्ती न होणे, यश न मिळणे, त्यामुळे मानसिक खच्चीकरण होतं। आता हे मानसिक ताणतणावाची कारणं आपल्याला या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी लिहा, त्यातली दोन कोणतीही मला या ठिकाणी उदाहरणे सांगा। ताण कमी करण्यासाठी काय करायचं, उपाय सांगा। मित्रांनो, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो ते करा। फक्त तुम्हाला आनंद मिळण्यासाठी इतरांना तुमचा त्रास व्हावा असं नाहीये। आता समजा एखाद्याला फिरायला जायचंय, मस्त मध्ये गाडी आपली स्लो घ्यायची किंवा सायकलिंग करत निवांत ते एक तास भरती एकदम सायलेंट मोड वरती, एक दोन तीन चार वरती व्हॉल्यूम ठेवून आपण शांत मध्ये ऐकून निवांत तुम्ही जाऊ शकता। ताणतणाव कमी करण्याचा उपाय, म्युझिक तुम्ही ऐका किंवा पूर्ण घर बंधून करून मोठ्या आवाजामध्ये म्युझिक ऐका, कॉमेडी शोज बघा, चला हाऊ येऊ द्या बघा, निवांत बाहेर मित्रासोबत एखाद्या कॅन्टीनवर जाऊन चहा तुम्ही घेऊ शकता, व्यायाम नियमित करा, जॉगिंग करा, पोहायला जा, अशा पद्धतीचे उपाय करून देखील तुम्ही म्हणजे जे जे तुम्हाला इंटरेस्टेड आहे, एखादं पुस्तक वाचा, एखादे विनोद वाचा,
युट्यूब वरती एक विनोद तुम्ही विनोदाचे एपिसोड तुम्ही पहा. असे अनेक प्रश्न अनेक उपाय तुम्ही ताण तणाव ताण कमी करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. ओके नेक्स्ट बघा, आता मी काय करू शकतो. माझा मित्र आर्यन मानसिक तणावात आहे. आता आपला मित्र तणावात आहे म्हणल्यावर काय करायचं, त्याला म्हणायचं काय नाही जिंदगीला बेकार आहे म्हणायचं. म्हणजे ते आधीच मानसिक तणावात आहे म्हणून त्याने आपला स्वतःचा कार्यक्रमच करून घ्यावं असं नाहीये. तर त्याला आपण धीर द्यायचं, त्याला समजावू न की त्याला कशामुळे मानसिक तणाव आलेला आहे ते आपण पाहावं. आता हा जो काय आर्यन हा मानसिक तणावात आहे त्याचं काहीतरी पर्टिक्युलर एक रिझन असणार आहे, त्याचं कारण काहीतरी असणार आहे. कोणत्या कारणामुळे त्याला तो मानसिक ताणतणावात आहे त्या कारणाची कारणे मीमांसा करून किंवा त्याला त्याच्या पद्धत पॉझिटिव्हिटी अॅटिट्यूड ठेवून सकारात्मक त्याच्यामध्ये निर्माण करणे, त्याला आपण ऊर्जा देऊया असं त्याला म्हणूया आणखी. तर तो पर्टिक्युलर जो काय त्याचा प्रसंग आहे त्याच्यावरती आपल्याला त्याला काय करावं लागेल, त्याला समुपदेशन करावं लागेल. आणि त्याला आपण जास्त करून मित्रांमध्ये सहकार त्याला मिसळलं पाहिजे, इतर मित्रांसोबत त्याला घेऊन गेलं पाहिजे. हे आपण एवढं गोष्टी आपण करू शकतो माझ्या दृष्टीने. तर मी असं करेन, तुमच्या दृष्टीने कसे करायचं ते पाहू. माझे काका तंबाखूच्या व्यसनाधीन झालेले आहेत. आता हा जवळ प्रश्न जवळपास प्रश्न हा 80% खरा आहे. आता यामध्ये काय होऊ शकतं, कोणतं जरी व्यसन आलं तर मित्रांनो ते नियमितपणे केल्यामुळं आपण व्यसनाधीन होतो. तर व्यसनधीनता म्हणजे व्यसन लागणे म्हणजे काय, एखादी गोष्ट आरोग्यास आपल्याला हानिकारक आहे हे माहिती असून सुद्धा आपण ती वारंवार करतो नियमितपणे करतो त्याला आपण व्यसनाधीनता झालो असं म्हणतो. मग आपल्या काकाला आपण सांगूया की बाबा ह्याचे परिणाम काय होतात, आपण शिकलोय त्याचे परिणाम काय होतात काय नाही. अगदी त्याच्या त्या पुढीवरती पण लिहिलेलं असतं की बाबा हे खाण्याचं अपायकारक आहे, चेविंग ऑफ टॅबॅको इज अ काउ टू कॅन्सर, हे असं त्याच्यावरती दिलेलं पण आहे. ह्या सर्व गोष्टी आपण त्यांना सांगून त्यांचं आपण समुपदेशन आपण करू शकतो. आता माझ्या मित्राला मोबाईलमध्ये कॅन्डी क्रश असेल, पबजी गेम असेल, हा खेळण्याचा छंद लागलेला आहे. हा प्रश्न सर्वांना 99.99% हा लागू होतो. अगदी आपल्या या ठिकाणी कोणतीही कमेंट न करता असला तर पबजी लवर्स कोण आहेत का असा देखील प्रश्न कमेंटमध्ये विचारला जातो मित्रांनो. म्हणजे तुम्ही विचार करा, त्याला पबजी शिवाय दुसरी कोणती भाजी आवडत नसावी. कॅन्डी क्रश तर खेळतातच पण हे पबजी हा भयानकपणे आता हा जे काही 8वी 9वी 10वी आधी लहान मुलापासून हा गेम यांच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ते खेळत असतात. साधारणतः दिवसात 3-3, 4-4 वेळा चार्जिंगला मोबाईल लावून हा गेम खेळला जातो मित्रांनो. आता मग हा खेळा तुम्ही, खेळणं कधीही चांगला आहे. गेम्स तुम्ही खेळा, कॅन्डी क्रश खेळा, पबजी खेळा, ब्लू व्हेल खेळा, क्रॅक वर्जन घेऊन खेळा त्याचं, ते नव्हे पण त्याचं लिमिटेशन काय तर हवं आहे मित्रांनो. ठीक आहे एखादा स्लॉट असेल, एखादा एखादी तुम्ही गेम तुम्ही खेळू शकता पण दिवसभर तेच 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 म्हटलं की तुम्हाला त्याची लत लागून जाते विद्यार्थी मित्रांनो. त्याचं तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतात. तुमच्या त्या ठिकाणी मानसिक तुम्हाला थकवा येतो, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणे किंवा आवडत्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नाहीये. याशिवाय तुमचं जे काही आरोग्य आहे त्याला पण म्हणजे डोळे तुमचे कुमकुवत होतील, मेंदू तुमचा नेहमी थकणार आहे लक्षात घ्या. कारण जर तुमचा स्क्रीन टाइम वॉच टाइम जर वाढला तर मेंदूला हा विपरीत परिणाम होतो, त्याच्यामुळे तुम्हाला निद्रा नाश होतो म्हणजे तुम्हाला संध्याकाळी लवकर झोप लागत नाही आणि त्याचे साईड इफेक्ट्स नेहमी आपल्याला या ठिकाणी जाणवत असतात. सांधेदुखी हा देखील तुम्हाला या ठिकाणी आजार त्या ठिकाणी लागू शकतो. म्हणून मित्रांना मी याबाबत सांगेन की बाबा हा आहे पण त्याचे प्रति किती खेळावं, किती मर्यादेप्रमाणे असावे ते त्याचे तुम्हाला मी त्याला साईड इफेक्ट्स वगैरे सांगेन. तुम्हाला काय सांगायचं आहे ते सांगा किंवा तुम्ही असं करत असाल तरी देखील तुम्ही देखील सावध राहा. मानसिक ताणतणाव, आता मानसिक ताणतणावाची कारणं कोणकोणती आहेत पहा. आता हे मानसिक ताणतणावाची कारणं पहिले दिले गोंगाट. एक तर आपली एक्झाम आली आणि आपल्या शेजारी एक कीर्तन ठेवलंय. आता कीर्तन ठेवलं तुम्ही म्हणणार चांगलं आहे पण त्यांचा तो आवाज जर ऐकला अगदी मोहम्मद रफी असेल जितीन जरी असा आला तरी तो घरी जाऊन बसेल.
जितीन नडियालवाला, म्हणजे हा गोंगाट झाला ह्याचं देखील आपल्याला लगेच आपल्याला हरायश होतं लगेच, खूप त्याचं किळस येतं आपल्याला. याशिवाय मानसिक ताणतणावाची कारणं काय आहेत पाहूया दुसरी आपण. वाढती लोकसंख्या, आता वाढती लोकसंख्या ही ताणतणावाचं कारण नाहीये, तर वाढती लोकसंख्यामुळं नोकरी आणि शिक्षण, नोकरी आणि शिक्षण यांच्या संधी हे मिळण्याची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काय झालेली आहे, आता स्पर्धा तयार झालेली आहे. त्यानंतर विभक्त कुटुंब, आता हे विभक्त कुटुंब असल्यामुळे दिवसभर पाल्य काय असतात, घरीच असतात, त्यांचे आई वडील घराच्या बाहेर असतात, घराच्या बाहेर राहणारे त्यांचे पालक असतात, त्यामुळे त्या मुलांना ती वेळ देऊ शकत नाही, यामुळे त्यांची मुलं ही एकलकोंडी होऊ शकतात. त्यानंतर आहे भेदभाव, मुलगा मुलगी असं भेदभाव करणे, गरीब श्रीमंत असा भेदभाव जरी केला तरी देखील त्याच्यातून आपल्याला मानसिक ताणतणाव येतो. नंतर व्यसनाधीनता, आता व्यसनाधीनता तर मानसिक ताणच, त्याला नुसतं कारणच पाहिजे. दारूवाल्याला जर दारुडा किंवा बेवडा म्हटलं की त्याला एवढा राग येतो की तो मिनिटात पिऊन येतो माघारी, मग परत येतो तो कार्यक्रम करतो नुसते डायलॉग मारून मारून. त्याला कारणच पाहिजे दारू प्यायला, आज खूप टेन्शन आले बेवडं म्हणलं दारुडं म्हटलं, त्यांना तेवढा एवढा राग येतो त्या शब्दाचा आपण ते न पिता राहत नाहीत. अगदी चेष्टा मस्करी करणं देखील मित्रांनो, चेष्टा मस्करी करणं हे देखील मानसिक ताणतणावाचं कारण ठरू शकतं. कुत्सित बोलणे, विचित्र प्रकारच्या कमेंट करणे हे देखील एक प्रकारचं मानसिक मानसिक तणावाची कारण आहे किंवा त्याच्यातून आपली मानसिकता खराब होऊ शकते. आता आपण नियमितपणे पाहतोच काही काही जे असे मेंदू सडलेली लोक असतात त्यांची तुम्ही कमेंट तुम्ही पाहू शकता, त्याच्यावर झालेले संस्कार त्याच्यामधून ते आपल्याला दिसू शकतात. तर या पद्धतीचे हा गुन्हेगारीत असणारा हिस्सा असेल, गुन्हेगारी व हिंसा. उगस तुमच्यावरती कोण दमदाटी करत असेल, रोज येऊन दम देत असेल, मारहाण करत असेल, तरी देखील आपली मानसिकता खालाव असते. अशा अनेक प्रकारचे हे जे काही कारण असतात, आर्थिक स्तर हे देखील हे कारण आहेत आपल्याला. ठीक आहे, तर यावरती हे आधारित हे जे काही आतापर्यंतचे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी पाहिलेत मित्रांनो. आता या ठिकाणचा हा आहे तुम्हाला एक शेवटची कृती आहे, बट ते ड्रॉप झालेलं आहे त्यामुळे या वर्षी ते काही विचारू शकणार नाहीत. जरी तुम्हाला जनरली म्हणून ही जी माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच पहा. सायबर गुन्हे घडून येत म्हणून मी काय करणार, सायबर क्राईम. तुमच्या ज्या ह्या प्रकारच्या ज्या काही कमेंट असतात मित्रांनो, त्या कमेंट सुद्धा एक प्रकारचा सायबर क्राईम आहे. ते का आहे ते तुम्हाला नक्की माहिती असेल, त्यासाठी तुम्ही माहिती घ्या. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटच्या याच्यातील प्रकरण असणारं आपत्ती व्यवस्थापन पाहिलं की आपला हातील ह्या कृतीपत्रिका विज्ञान भागच्या 10 आणि विज्ञान भाग 2 10 एकूण 20 कृतीपत्रिकाचे 20 व्हिडिओ आपले पूर्ण होतात. आणि यानंतर आपण गणित भाग 1 जो आपल्याला बोर्ड परीक्षेनं बोर्डाच्या वेबसाईटवरती जो प्रश्नपेढी म्हणून दिलेला आहे तो 1 मार्कापासून ते 5 मार्काच्या प्रश्नापर्यंत सर्व 1 बाय 1 प्रकरण वाईज आपण पुन्हा एकदा तो पाहूया. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय कर्मवीर.